तर अजित पवारांकडून धाराशिवमधील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात आली. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अजित पवार यांनी हे आश्वासन दिले. आता संधी हुकली, मात्र परिस्थिती पाहून आमदारकीला संधी देणार, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन संधी देऊ असं अजित पवारांनी म्हटलं. अजित पवार यांनी धाराशिवमधील नाराज कार्यकर्त्यांना हे आश्वासन दिले. निर्णय वेगळा घेतल्यानंतर काही जण नाराज झाले, त्याच्याबद्दल काही मत आपण व्यक्त केली. बाकीच्यांना कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, मी सगळं तुमच्याबरोबर आहे. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये काही ठेवता आपल्याला अडचणला खासदार बनवायच आहे. जरी ही संधी उठलेली असली तरी आमदार म्हणजे आमदार एमएलसी त्याला म्हणतात, जसं विक्रम आणि सतीशराव आहे, तशा पद्धतीने त्याला आपण त्या ठिकाणी करू. आणि जी जवळच आलेली म्हणजे मागं आमचं ठरलेलं आहे 12 जागा ज्या आहेत त्या पण आपल्याला त्याच्यातल्या जे काही आमचं वरिष्ठ पातळीवर ठरेल त्याच्यातले पुढे किती कुणाच्या शिफारसीने किती कुणाच्या किती ते तिथं ठरल्यावर त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेऊ.